हे संपूर्ण पाप 100% काँग्रेसचं उबाठाचं आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं। ठीक आहे की आता अजित दादा आमच्या सोबत आहेत, त्यावेळेस ते त्यांच्या सोबत होते, पण आज जे आंदोलन करतात, आणि असं नाही आहे, मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्याही वेळेस हे जे 14 काढलेलं टेंडर आहे पृथ्वीराज चव्हाणांच्या काळातलं, त्या टेंडरच्या अनुरूप आमच्याही काळात लोक घेतलेले आहेत, मी ते ना म्हणतच नाही, पण याची सुरुवात ही काँग्रेसनी केली आणि आता ज्याच्यावर काँग्रेस शरद पवार गट आणि उबाठा हे आंदोलन करतायत, मला कधी कधी आश्चर्य वाटतं की यांना लाजा का वाटत नाही। शरम वाटली पाहिजे की आपणच करायचं आणि परत आपणच त्याच्यावर आंदोलन करायचं आणि असं भासवायचं जणू काय या सरकारने केलंय। आणि म्हणून मला असं वाटतं की हे पाप 100% त्यांचं आहे। आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मी चर्चा केली आणि मी त्यांना सांगितलं त्यांच्या पापाचं ओझं आपल्या सरकारने का उचलायचं, त्यामुळे त्या सरकारने केलेलं हे एम्पॅनलमेंट आणि त्यानुरूप ही जी काही या ठिकाणी कंत्राटी भरतीच्या संदर्भात काढलेला GR आहे हा आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। कारण पाप त्यांनी करायचं, आमच्या माथ्यावर कोळ्याचं त्यांनीच आंदोलन करायचं हे आम्हाला मान्य नाही। आणि माझं तर मत आहे की आता मी तर आपल्याला सहीचा कागदच दिलेला आहे, अप्रूव्हलच श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला आहे। मग आता माझा सवाल आहे की उबाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि ज्यांनी याची सुरुवात केली ते काँग्रेस, आता महाराष्ट्राची माफी मागणार आहेत का? युवकांची दिशाभूल केल्याबद्दल, स्वतःचं पाप दुसऱ्याच्या माथी मारल्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे, आणि ते माफी मागणार नसतील तर आमच्या पक्षांना त्यांना रोज उघडं करावं लागेल आणि जनतेत जाऊन उघडं करावं लागेल। हे सगळे कागदपत्र आम्ही जनतेमध्ये नेणार आहोत।